पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे गाणगापूर दर्शन करण्यासाठी. आणि आज आपल्यासोबत आपली फॅमिली आहे पूर्ण. मागे बघू शकता तुम्ही, आपली फॅमिली आहे पूर्ण. आमची फॅमिली आणि आपल्या आत्याची पण फॅमिली आहे. चौईची आत्या, माझी तिची पण फॅमिली. आम्ही सर्व फॅमिली मिळून चाललो गाणगापूर दर्शन करण्यासाठी. आणि अक्कलकोटला पण जायचं आहे, तुळजापूरला जायचं आहे. पहिले आपण तुळजापूरला जाणार आहोत आणि आपण चाललो आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसने. तर मित्रांनो, चला आता इथून कल्याणवरून निघालो आपण. आता रात्रीचे 11:41 इथून टायमिंग आहे कल्याणवरून. आता वाजत आले 11:30 झाले, ऑलमोस्ट झाले 11:30. तर आता इथून आपण निघतोय. तर चला, पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला, तर रात्रीचे 11:30 वाजून गेले आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. लोकलचे पण प्रवासी आहेत इथे आणि एक्सप्रेसचे पण प्रवासी आहेत. इथे खूप एक्सप्रेस चाललेले आहेत. आपले मंडळी बघा, इथे पाठी उभे आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसूया, नंतर तुमच्याशी भेटून बोलतो. चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण सोलापूर स्टेशनला उतरलो आहोत आणि इथे बघू शकता माझ्या वाटी पब्लिक किती आहे. आणि ही आपली ट्रेन आहे. सर्व आपले फॅमिली सर्व इथेच थांबलेले आहे आणि आता आपण इथून तुळजापूरसाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, चला आता इथून तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो. तर मित्रांनो, तुळजापूरसाठी आपण ही कार केलेली आहे. या कारमधून आपण चाललो आहे आता तुळजापूरला जाणार आहोत. त्यासाठी आपण पहिले रूम वगैरे रूमला जाणार आहोत फ्रेश वगैरे होण्यासाठी. इथून आता आपण इथून बसणार कारमध्ये आणि मग जाणार फ्रेश व्हायला. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरच्या इथे आपण रूम बघतो आहे. आता रूम म्हणजे आपला फ्रेश वगैरे होण्यासाठी रूम बघतो आहे. इथे तुळजाभवानी मंदिर संस्थान यांचं भक्त निवास आहे, ते बघण्यासाठी आलो आपण. ते बघू शकता मित्रांनो, इथे तुळजाभवानी मातेचंही सुंदर अशी पेंटिंग केलेलं आहे. आणि या साईडला हे समोर बघू शकता रिसेप्शन आहे आणि इकडे पण या साईडला रूम आहे. या साईडला पण रूम आहेत, इकडे वरती पण रूम आहे त्यांच्याकडे आणि या साईडला पण त्याला रूम आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मित्रांनो, आता मस्त तुळजापूरमध्ये आपलं मस्त फ्रेश वगैरे झालं आहे, आंघोळ वगैरे केली आणि आता आपण आता इथून निघतो आहे दर्शनासाठी. आता मस्त बघा, रूममध्ये सर्व नाश्ता वगैरे चालू आहे. बघा, इथे नाश्ता वगैरे चालू आहे, झालात म्हणजे नाश्ता. आणि इथे बॅगा वगैरे आपण घेतल्यात आणि आता डायरेक्ट आपण आता दर्शनासाठी चाललो आहे. नंतर मग बाकीचं पुढचं आम्ही जाणार होतो ते तुम्हाला मी दाखवतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आपण इथे तुळजापूरमधील भक्तनिवासमधून आताच चेकआउट केलं आहे. फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता आपण चाललो आहे डायरेक्ट तुळजापूर देवीचं, तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे देवळामध्ये. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊया आणि नंतरच आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर चला मित्रांनो. तुळजाभवानी मंदिराचं म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, तिचं हे मुख्य महाद्वार आहे मंदिराचं. राजेशहाची महाद्वार असं त्याचं नाव आहे, आदिशक्ती पण असं नाव आहे. मित्रांनो, तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन आलेलो आत्ताच आणि बघू शकता तुम्ही गर्दी, भाविकांची खूप अशी गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आज सॅटर्डे संडे आला लागोपाठ आणि सुट्ट्या पण आलेल्या आहेत, त्यामुळे खूप गर्दी. आणि मंदिर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये काय शूटिंग करता आलेलं नाही त्यामुळे सॉरी, पण मंदिर बघू शकता आणि भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. ते यमाई देवीचं मंदिर आहे आणि या साईडला बघू शकता लक्ष्मी नरसिंह मंदिर इथे, इकडे श्री मल्हारी मार्तंड मंदिर, हिंदुपाचं मंदिर आहे इथे. 3.5 तास गेलेत आणि फायनली त्याच्यानंतर आपल्याला दर्शन भेटलं. खूप छान दर्शन झालं, त्यामुळे मस्त वाटलं. काय टाईम गेला तर दुःख नाही, पण दर्शन करून खूप सुंदर झालं. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला, सईने मला प्रसाद दिला. सई, कसला प्रसाद आहे? हा
कुठल्या देवीचं आहे? तुळजापूरची तुळजाभवन. तुळजाभवन म्हणते की जय. आता आपण आलो ते म्हणजे डायरेक्ट गाणगापूरमध्ये, म्हणजे आपण डायरेक्ट तुळजापूरवरून दर्शन घेतलं आणि डायरेक्ट निघालो. आणि अक्कलकोटला आपण गेलो ना, डायरेक्ट आपण आलो गाणगापूरला. गाणगापूरला आपल्याला दत्तांचं म्हणजे दर्शन घ्यायचं वगैरे सर्व, त्यासाठी आम्ही आता संध्याकाळ होईल म्हणून डायरेक्ट आपण अक्कलकोटला गेलो नाही, डायरेक्ट आलो ते म्हणजे गाणगापूरला. इथे आपण राहणार आहोत आता, इथे मठ आहे तिथे आपण राहणार आहोत, तुम्हाला मी दाखवत होता. आणि उद्या बहुतेक अक्कलकोटला जायचं आहे, ते अजून कन्फर्म नाही. तर चला तुम्ही बघू शकता, आपण आलो आहे गाणगापूरच्या दत्त मंदिराजवळ आलो आहे आणि इथे आता आपण मंदिरात जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. आणि त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो, हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे सर्व अशा वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत. प्रसाद आहे, कुंकू आहे, अशा भरपूर वस्तू आहेत घेण्यासाठी त्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण मंदिरात चाललो आहे दर्शन घेण्यासाठी, आपण जाऊया. आता पुन्हा आतला परिसर आहे, खूप अशी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. बाहेर वाटत नव्हती की एवढी गर्दी असेल, पण भरपूर गर्दी आहे. किती भक्त बसले आहेत बघा, दर्शन घेऊन सर्व भक्त इथे बसले आहेत. दर्शन घेतलेलं आहे, एक दीड तास लागला आपला दर्शन घेण्यासाठी, तसं लवकरच झालं दर्शन. तुळजापूरमध्ये आपल्याला थोडा जास्त वेळ लागला आहे, साडेतीन तास लागले तुळजापूरला, त्या मानाने इथे आपल्याला लवकर दर्शन झालेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढचा पण पार्ट तुम्हाला येणार आहे, म्हणजे आम्ही अक्कलकोटला वगैरे जाणार आहोत, ते उद्या जाणार आहोत, त्याचा पार्ट तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बघायचं, बेल बटनला प्रेस करा. मित्रांनो, भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर, काळजी घेऊ स्वतःची, बाय.